महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि सर्वगत राजकीय चर्चांना मोठं प्रोत्साहन आलेलं आहे। त्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने उद्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सन्माननीय आशाताई बुचके यांनी ओझरला निर्धार मेळावा त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की उद्या संकष्टी चतुर्थी आहे आणि विघ्नहर्ता आहे आणि म्हणून सर्वसामान्य मतदारांनी सांगितलं की ताई संकष्टी चतुर्थीलाच आपल्याला ओझरलाच मेळावा करायचा आणि आपली सगळे विघ्न दूर करून ह्यावेळेस ह्या तालुक्यामध्ये सातत्याने 20-22 वर्षे त्यांनी काम केले। निवडणुका आल्या म्हणून लोकांमध्ये जात नाही तर 365 दिवस सातत्याने लोकांमध्ये लोकांच्या अडचणी सोडवणं कुठल्या पक्षाचा कुठल्या धर्माचा जातीपातीचा विचार न करता जो कार्यकर्ता आपल्याला काही त्याला न्याय द्यायचं काम खऱ्या अर्थानं त्याचा प्रश्न एका बाजूला ऐकायचा आणि दुसऱ्या बाजूनी दुसऱ्या फोनवर लगेच त्या अधिकाऱ्याला फोन लावायचा आणि तात्काळ त्या ठिकाणी तो प्रश्न सोडवायचा। हे गेली 20-22 वर्ष सातत्यानं काम करत असताना त्यांना या ठिकाणी सर्वांना पाहिलेले आहे आणि म्हणून ह्यावेळेस तालुक्यातल्या सर्वसामान्य मतदारांनी ठरवलंय आणि महिलांनी प्रामुख्याने ठरवलंय की उद्याचा जो मेळावा आयोजन केलेला आहे तो महिलांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जोरदार आमंत्रण त्या ठिकाणी सांगितलंय की तुम्ही फक्त ताई मेळाव्याला हजर राहा आणि घोषणा करा आणि ह्या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना ह्यावेळेसची जनता ह्यावेळेचा मतदार चांगल्या पद्धतीनं ही निवडणूक तुम्हाला जिंकून दिल्याशिवाय राहणार नाही आणि नक्कीच ताई उद्या त्या ठिकाणी सर्व मतदारांचं म्हणणं ऐकून आपला निर्धार त्या ठिकाणी जाहीर करणार आहेत आणि जे जे काही घडणार आहे उद्या ओझरमध्ये नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला मिळेल। नक्की आपण त्या ठिकाणी यावं आणि खंबीरपणे एक महिला काय करू शकते जे जिल्हा परिषदमध्ये करून दाखवले तेच विधानसभेमध्ये करून दाखवण्याची ताकद सर्वसामान्य मतदारांनी त्यांनी द्यावी अशी या ठिकाणी विनंती।